नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल पाटील, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चित्र आणि विचार या मालिकेतला आपण आज 16वा भाग घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये आपण एक पेंटिंग बघणार आहोत. त्याचं नाव आहे बॉर्डर. मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे पेंटिंगचं नाव बॉर्डर. तर अशी पेंटिंग पहिल्यांदा आपण पाहूया आणि त्यामागची गोष्ट तुम्हाला आज मी ह्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला ते चित्र आता स्क्रीनवरती माझ्या दिसत असेल साईटला. तर ह्यामध्ये एक मुलगी आहे आणि ती पत्र लिहिते कॅन्डल लाईटमध्ये. नाईटचं दृश्य आहे हे थोडं. तर हे चित्र तुम्हाला पाहिल्यानंतर बॉर्डर असं नाव असण्याचं कारण किंवा ते मला हा विषय कसा सुचला हे मी तुम्हाला आत्ता सांगेन. माझं एक्झिबिशनच्या कामाच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला आधीही सांगितलं की मी अनेक सिनेमे बघत असतो किंवा मला आवडतात, मी फिल्ममध्ये कामही करतो. 2018 प्रदर्शनच्या काळात असाच टी व्ही लावला होता. टी व्हीवरती रात्री मी काही सिनेमे किंवा काही लागलं होतं आणि त्याच दरम्यान माझ्या समोर आला बॉर्डर हा सिनेमा. तर तो बॉर्डर सिनेमा मी थोडाफार पाहिला आणि मला मी तो पूर्णही त्यावेळी पाहिला नाही, पण मला एक विषय क्लिक झाला. त्या प्रदर्शनमध्ये मी अनेक नवविवाहित मुलींची लव्ह स्टोरीतले अशी काही पेंटिंग करत होतो, कृष्ण केला होता. तर ह्याच प्रोसेसमधनं मला नवविवाहित मुलगीचीच एक गोष्ट सुचली, कन्सेप्ट सुचली. ती म्हणजे होती बॉर्डरवरती असणाऱ्या आपल्या प्रियकराला किंवा पतीला ती पत्र देते आणि बॉर्डरमध्ये असे काही फिल्ममध्ये पण काही गोष्टी आहेत, सीन आहेत. त्यातलं एक फेमस गाणं आहे, तर त्या गाण्यामध्ये पण अनेक अशाच पत्र ह्या गोष्टीला धरून सीन आहेत, मॉन्टाजेस आहेत. तर ही गोष्ट मला माझ्या चित्रातून कशी व्यक्त करता येईल असं मला वाटलं. मग मी त्यानंतर ह्या विषय क्लिअर झाल्यावर मी पत्र देणारी ती मुलगी केली. आता मी कॅन्डल ठेवण्याचं कारण असं होतं की मोस्टली आपल्या काही गोष्टी असतात किंवा आपण काही व्यक्त होत असतो ते एकांतात जास्त असण्याची व्यक्त होण्याची आपल्याला सवय असते, कारण मनातलं असतं किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी असतं, प्रियकरांसाठी असतं. तर ही गोष्ट मी मेंटेन करण्यासाठी मी फक्त एक कॅन्डल ठेवली, एक प्रकाश. मी तिच्या मनातलं जो एक धागा आहे, रिलेशन आहे, एक प्रकाश आहे प्रेमाचा, तर तो प्रकाश त्या कॅन्डलसारखा तो राहील, त्या मेणबत्तीसारखा तो उजेड देणारा असा पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूचा राहील. तर ह्यासाठी मी ते कॅन्डल वापरला आणि ती रात्री एकांतात ती पत्र लिहायला आल्या. तुम्हाला आता बारीक सारी गोष्टी तुम्ही पाहिल्या तर लक्षात येतील, तिच्या हातावरती मेहंदी असणं किंवा गळ्यात मंगळसूत्र असणं. तर ड्रेस वापरला असला तरी मी अलीकडं आत्ता आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरातल्या मुली लग्नानंतर साडी ही गोष्ट थोडीशी कमी झाली आपल्या कल्चरमध्ये आत्ता. तर मी मुद्दा म्हणून तेच मेंटेन करण्यासाठी आत्ताची गोष्ट वाटावी यासाठी मी तिला एक नॉर्मल ड्रेस दिला घरात आणि ते फक्त गळ्यात मंगळसूत्र दाखवले. तर ती मुलगी ते पत्र लिहायला आणि त्याची बॅकग्राऊंड सगळी डार्क आहे. म्हणजे हे डार्क ठेवण्याचं कारण असं होतं, एक तर लॉजिक असं आहे की मेणबत्तीसाठी ते डार्क केलं गेलं, मेणबत्तीचा प्रकाश दिसण्यासाठी पण डार्क होतं, पण मला मनातली ही गोष्ट तिची असं वाटत होती की बॉर्डरवरती असणाऱ्या आपल्या नवऱ्याचा पतीचे जेवढं आनंद आहे तिला ते पत्र लिहिण्यात किंवा तो जवळ यावा ह्या अपेक्षेत, तर ह्याच्याविषयी जास्त मनात भीती आहे. काहीही कधीही होऊ शकतं तिच्या आयुष्यात आणि तिचं ते नवीनच लग्न झालेलं आहे आणि नंतर तो नवरा बॉर्डरवरती गेला आणि तिचं ते पहिलं पत्र असावं अशा पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी ते पत्र लिहिण्याची ती पोज आणि ते सगळं मी केलं होतं. तर ती पत्र लिहिण्यात ते मग्न आहे. बॉर्डरचं आता मला प्रतिबिंब दाखवण्यासाठी मी शक्यतो असं कधी करत नाही, पण ह्या चित्रात मला करावं असं वाटलं का माहीत नाही. ते किती छान झाले हे पण मला त्याचा प्रश्न आहेत काही वेळा, की मलाही ते नंतर असं वाटलं की गरज नव्हती, पण मी केलं. काही वेळा ते ठीक आहे, काही लोकांच्याकडनं मला ते प्रतिक्रिया पण आल्या, अरे छान वाटते. पण हा तुम्हाला पण मला जरूर प्रतिक्रिया ह्या गोष्टीबद्दल कळवा की मागे एक मी बॉर्डरमधला एक सैनिक दाखवलाय बॉर्डरवरचा, ज्या लाईन्स आहेत कंपाऊंड जे आपलं भारत पाकिस्तान किंवा कुठल्याही बॉर्डरचं आपल्या देशांच्या, तर त्या एक काही तारेचं कंपाऊंड रेग्युलर पण साधं सिम्पल असतं, तर ते मी दाखवलंय. आणि पुढे एक सैनिक एका गोण्या ज्या वाळूच्याने अशा हे ठेवलेल्या असतात त्याच्या मागं तो बंदूक घेऊन बसलेला तो ग्रीन पोशाखातला आणि नाईट लाईटिंगमधला तो व्यक्ती दिसतोय, तर मी तो दाखवला होता सिम्बॉलिक छोटासा ड्रॉ. आता त्यात मी डिटेल्स खूप चित्रात नाही केलेले त्या गोष्टीसाठी. तर ही गोष्ट मला त्यावेळी काम करता करता नंतर असं झालं की हे पण आपण करूया का, एक कंपोजिशनचा पार्ट म्हणून पण एका कोपऱ्यात होऊन जाईल. तर मी ते त्या चित्रात त्यावेळी ते केलं होतं. त्याच पेंटिंगचं नाव मी ह्या सब्जेक्टचं नाव बॉर्डर असं दिलं, कारण बॉर्डरवरती ते पत्र जाणार आहे हे आहे ना, आणि दोघांच्या मधली ही बॉर्डर होती ती, तर ह्यासाठी मी ते नाव दिलं होतं.
आणि त्या सिनेमा मी जो पाहिला होता त्याचंही नाव बॉर्डर होतं. तर असं सगळ्याच योगायोगाने ते मी नाव ठेवलं. तर हे चित्र तुम्हाला कसं वाटलं, ह्यातला थॉट कसा वाटला हे मला जरूर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील, चित्रांच्या मागचे थॉट असतील किंवा चित्रकलेतल्या टिप्स असतील. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, इतर लोकांपर्यंत तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.